छत्रपति शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्राच्या मायमाऊली मासाहेब यांना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय देसाई साहेब, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय डाके साहेब, व्यासपीठावर बसलेली सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्या मुंबई महानगरपालिका हद्दीतील गटप्रमुखांचा मेळावा पार पडतोय। ही काही जाहीर सभा नाहीये, तर हा गटप्रमुखांचा मेळावा आहे आणि अशा पद्धतीच्या मेळाव्यामध्ये शिबिरामध्ये आपल्याला आपले पक्षप्रमुख, पक्षाची सर्व ज्येष्ठ मंडळी जे काय मार्गदर्शन करेल, जो काय कार्यक्रम देतील, जे आपल्या सर्वांच्या समोर उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या मतदारांसमोर कोणता विषय घेऊन जावं या संदर्भातलं जे मार्गदर्शन करतील, ते मार्गदर्शन आपण आपापल्या भागामध्ये घेऊन जायचं आहे। याचं कारण असं आहे की आपण तुम्ही आम्ही सगळे हे आपण आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांचे दूत आहोत। ज्या पद्धतीने शरीरामध्ये हृदय फक्त एकच असतं, पण त्या हृदयामधून किंवा त्या हृदयामधून निर्माण होणारे रक्त हे आपल्या शरीरातल्या असंख्य वाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये पोहोचवायचं असतं, तेच काम गटप्रमुख म्हणून आपल्या सर्वांना करायचं आहे। कारण हा मेळावा हे शिबिर आहे। बांधवांनो, भगिनींनो, 19 जून 1966 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर त्यावेळचे नेते कैलासवासी दत्ताजी साळवे असतील, आम्ही नशिबवान माणसं आहोत की त्यांना आम्ही पाहिलंय, त्यांना आम्ही ऐकलंय, कैलासवासी वामनराव महाडिक असतील किंवा दत्ताजी नलावडे असतील, शरद भाऊ आचार्य असतील, सुधीर भाऊ जोशी असतील, आदरणीय जोशी साहेब असतील, आदरणीय देसाई साहेब असतील, नाही तर आदरणीय डाके साहेब असतील, हे त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचे विचार, हे विचार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत होते। कारण त्यावेळेला फक्त आपल्याकडे विचार होता, त्यावेळेला गावच्या साध्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या खासदारापर्यंत, महानगरपालिका नगरपालिकेतल्या नगरसेवकापासून ते नगराध्यक्ष ते महापौरापर्यंत सगळी सत्ता एका विशिष्ट पक्षाची होती आणि शिवसेनेकडं त्यावेळेला लोकांचा विकास करण्याकरता म्हणून कोणत्याही प्रकारचं राजकीय साधन नव्हतं, सत्तेचं साधन नव्हतं, होते ते फक्त विचार होते। पण आज तुम्ही आम्ही सुदैवी आहोत। आज उद्याच्या निवडणुकीला लोकांच्या समोर, मतदारांच्या समोर जाण्यापूर्वी आपल्या सर्वांच्याकडे विचार तर आहेतच आहेत, परंतु कुठल्याही पक्षाबरोबर तुलना होऊ शकणार नाही इतका सर्वोच्च विकास हा शिवसेनेनं अनेक क्षेत्रामध्ये केलेला आहे। हा विकास सुद्धा तुमच्या आमच्या बरोबर आहे। ज्या मुंबई गेली 25, 27, 28 वर्ष या मुंबईची सत्ता मुंबईच्या जनतेने सातत्याने शिवसेनेकडे दिली, शिवसेना सत्ता कशाकरता मागते? प्रत्येक वेळी शिवसेना प्रत्येक वेळी सत्ता मागते तो या मुंबापुरीतल्या
जनतेचा विकास करण्याकरता। महाराष्ट्रातला एकूण 10-15% पॉप्युलेशन ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतं हे रोज मुंबईमधून अप डाऊन करत असतं, त्याला लागणाऱ्या ज्या नागरी सुविधा असतात अगदी शौचालयापासून मुतारीपासून तर हॉस्पिटलपासून यांना सुद्धा सेवा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती मुंबई महानगरपालिका करते। आणि म्हणून या जनतेची सेवा करण्याकरता शिवसेना प्रमुखांनी दिलेला मंत्र की आम्हाला सत्ता हवी आम्हाला सरकार हवंय, ते जनतेची 80% सेवा करण्याकरता आणि 20% राजकारण करण्याकरता तो शिवसेना प्रमुखांचा विचार गेली 56 वर्ष अव्याहतपणे सुरू जर कोणी ठेवला असेल तर तो शिवसेनेने ठेवला आहे आणि त्याकरता शिवसेनेला सत्ता लागते। पण काल परवा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी काय सांगितलं की गेले अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेची सत्ता आम्हाला हवी तो आमचा प्रयत्न आहे, ते आमचं फार 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 जुनं स्वप्न आहे असं एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। फार फार जुनं, याचा अर्थ ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्याकरता म्हणून या महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या आपल्या पूर्वजांनी आपल्या लोकांनी 106 लोकांनी हौतात्म्य पत्करलं, 106 लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ही मुंबई आपल्याला मिळवली आणि त्या मुंबईवर फार फार पूर्वीपासून काही लोकांचा डोळा आहे आणि आपण मागताय ती जनतेची सेवा करण्याकरता आणि काही लोक मागतायत ते त्यांचे हव्यास त्यांचं स्वप्न त्यांची हाव त्यांच्या मनातला कुठे ना कुठेतरी असलेला बरेच वर्षांचा हेतू साध्य करण्याकरता म्हणून ते महानगरपालिका मागतायत। आणि म्हणून गटप्रमुखांना आज निर्धार करायचा आहे निश्चय करायचा आहे की होय 106 हुतात्म्याच्या हुतात्म्यातून ही निर्माण झालेली मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या राजधानीवर या देशाच्या आर्थिक राजधानीवर या मुंबई महानगरपालिकेवर उद्या शिवसेनेचाच भगवा झेंडा आम्ही फडकवणार हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता म्हणून आपण इथं जमलेलो आहोत। हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता आपण जमलेलो आहोत। आणि बांधवांनो भगिनीनो हे काहीच अडचण नाही, काहीच 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 त्याच्यामध्ये अडचण नाही। काल परवा कुठेतरी असं कोणीतरी मी वाचलं की आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणांवरचं संकट टळलं असे मुंबईमध्ये फार मोठे बॅनर लागलेत। परंतु सातत्यानं गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करतायत, पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जे काम केलं, वेळ कमी असल्यामुळे मी ते खुलाशेवर सांगू शकत नाही, परंतु कालची दह्यांडी उत्सव आणि गणपती उत्सव आपण मनमोकळेपणे केला नाही तर यंदाचा शिमगा उत्सव सुद्धा गुढीपाडव्याचा उत्सव शोभायात्रा सुद्धा आणि ईद सुद्धा आपण धूमधडाक्यात साजरी केली ही उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वापासून सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। परवांच्या दिवशी गणपतीचं विसर्जन झालं, काही लोकांनी गणपतीचं विसर्जन करत असताना मी पाहत होतो टीव्हीवर की गणपतीचं विसर्जन करत असताना हे गणरायाचं विसर्जन अतिशय भक्तिभावानं श्रद्धेनं सुसह्यपणे त्या मूर्तीची कुठेही विटंबना न होता या वेळचं विसर्जन झालंय। आणि म्हणून विसर्जन हे होत असताना काही वर्षापूर्वी विसर्जन कसं होत होतं आणि आज कसं विसर्जन झालं हे जर बघितलं तर गेल्या कित्येक वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये महानगरपालिका असल्यामुळं शिवसेनेनं हे सगळं सुसह्य केलं हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही। शिवसेनेनं केलं, आज सगळे शिवसेनेला काही काही जाब विचारतात काही काही सगळे बोलतात, परंतु आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जुनी जाणती मंडळी व्यासपीठावर आहे, जुनी जाणती मंडळी इथं आहे। आज आपल्या सर्वांना सरकारी ॲम्ब्युलन्स दिसत असतील, सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स दिसत असतील, आज भागाभागामध्ये हॉस्पिटलच्या रक्तपेढ्या असतील, एखाद्या सामाजिक आवाज घुमतोय फार एखादी जी सामाजिक संस्था असेल त्या संस्थेच्या माध्यमातून रक्तपेढ्या असतील, एखाद्या ठिकाणी
आज ॲम्ब्युलन्स असतील, सामाजिक संस्थेच्या रक्तपेढ्या असतील, पण त्या काळामध्ये जिथं कुठं सरकारी ॲम्ब्युलन्स सुद्धा नव्हती, रक्तपेढी नव्हती, त्यावेळेला कोणाचीही जात पात धर्म पक्ष पंथ न पाहता जिथे कुठे गरज लागेल त्यावेळेला शिवसैनिकांनाच आपल्या अंगातलं रक्त दिलेलं आहे हे विसरून चालणार नाही, रक्त देऊन चालणार नाही। आज तुमच्या खिशामध्ये पैसा असेल आणि सगळ्या गोष्टी सणासमोरला तुम्हाला मिळू शकतात, पण ज्या काळामध्ये दिवाळी आली, एखादा गुजराती सण आला, मारवाडी सण आला, ख्रिश्चनांचा सण आला, शिखांचा सण आला, मुस्लिमांचा सण आला, नाही तर बौद्धांचा सण आला, तर मार्केटला तुम्हाला रवा मिळत नव्हता, आटा मिळत नव्हता, मैदा मिळत नव्हता, डालडा मिळत नव्हता, साठेबाजे साठे करत होते, पण त्यावेळेला आपल्या अंगावर केसेस घेऊन जर लोकांचे सण साजरे कुणी केले असेल तर ते शिवसेनेने केलेले आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही। आज कदाचित ह्या गोष्टीचं महत्व आपल्याला पाहिजे थोडं वाटत नसेल, पण हे सगळं शिवसेनेने केलेलं आहे। मुद्दा आणखीन एका गोष्टीचं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, 1992-93 दंगल झाली त्याचा उल्लेख सगळेजण करतात, पण मला प्रश्न विचारलाय सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना, मला प्रश्न विचारलाय सगळ्याच समाजाच्या लोकांना की 1992-93 दंगल झाली त्यावेळेला मुंबई शिवसेनेनं वाचवली, शिवसेना म्हणजे मराठी माणूस, शिवसेना म्हणजे मराठी माणूस, पण मराठी माणसाची ओळख आणि मराठी माणसाबद्दल भाष्य करताना आपण काय म्हणत असतो की मराठी माणूस म्हणजे नोकरी करणारा, मराठी माणूस म्हणजे नोकरी करणारा। अरे मराठी माणूस जर फक्त नोकरी करणारा होता, त्याचा व्यापार नव्हता, त्याची दुकानं नव्हती, त्याचे हॉटेल नव्हते, त्याचं कापड दुकान नव्हतं, त्याचं कुठलं दुकान नव्हतं, तर त्या दंगलीच्या वेळेला मराठी माणूस हा शांतपणे घरी बसला असता तर काय झालं असतं, तर काय झालं असतं, त्याचा व्यापार नव्हता, त्यानं व्यापार कोणाचा हे पाहिलं नाही। बघा तो श्रीकृष्ण अहवाल काढून बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला झालाय तर तो शिवसैनिकांना झालाय। त्यावेळेला मराठी माणूस म्हणून शिवसैनिकांनी हा विचार केला नाही की माझी दुकानं नाहीत, माझा व्यापार नाही, माझी नोकरी आहे, मी शांतपणे घरी बसेन, पण शिवसैनिकांनी हा विचार केला नाही। कोणाचंही दुकान असू द्या, कोणाचाही व्यापार असू द्या, मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आमचा माणूस आहे ही भावना शिवसैनिकांनी मनामध्ये ठेवली। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे तुम्ही जा, त्यांना सांगा की केवळ मराठी मराठी म्हणून, कारण मराठी तर आमचा आत्मा आहेच, हिंदुत्व हे आमचा आत्मा आहेच, पण हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला आहे, आणि ती शिकवण गेली 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आमचे माजी मुख्यमंत्री, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आचरणामध्ये आणली, आचरणामध्ये आणली। कोविडचं संकट असू द्या, नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी गोंधळ घालायचा प्रयत्न करू द्या, पण अत्यंत शांत संयमी, शांत संयमी आणि एकच ध्येय, ते म्हणजे ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक आहे आणि मी त्याचा पालक आहे या भावनेतून उद्धव साहेबांनी काम केलं। आणि म्हणून उद्धव साहेबांबद्दल सगळ्या जाती धर्मामध्ये एक आदराची भावना आहे, पण आदराच्या भावनेबरोबर तुमचं आणखीन एक बेरजेचं राजकारण झालंय, ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे साहेबांबद्दल फक्त आदराची भावना नाही तर विश्वास सुद्धा निर्माण झालाय, तो सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे। सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वास निर्माण झालाय, आणि जाता जाता राजकीय फक्त एकच टिप्पणी करतो आणि जातो, माझ्या नंतर बरेच वक्ते बोलणारे आहेत, आज टुमणं लावलं जातंय, सारखं 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 टुमणं लावलं जातंय, जे 40 गद्दार या 40 गद्दाराने आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय। कोणत्या वेळेला खंजीर खुपसला? ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरे आपले पक्षप्रमुख, आपले त्यावेळचे मुख्यमंत्री हे आजारी होते, माहित आहे की नाही आपल्याला, आजारी होते, त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया ह्या अक्षरशः जीवावरच्या शस्त्रक्रिया होत्या। उद्धव साहेब त्याबद्दल कधी बोलत नाहीत, परंतु बाळासाहेबांचा कुठं ना कुठंतरी आशीर्वाद, माँसाहेबांची त्या ठिकाणी असलेली आपल्या भोवती साया, पूर्वजांची पूर्वपुण्याई आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, म्हणून आज उद्धव साहेब आपल्याबरोबर काम करतायत, आज आपल्याबरोबर दिवसभरात राबतायत।
ज्यावेळा ते आजारी होते त्यावेळा खऱ्या अर्थाने ह्या गद्दारांनी आपल्या हाताचा पाळणा करून उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे होतं, त्यांना विश्वास द्यायला हवा होता की उद्धव साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आजारातून साऊथ बरे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागं की तुमच्या बरोबर हे राज्य सांभाळण्याची जबाबदारी ही आमची आहे. पण त्याच वेळेला ह्या गद्दाराने त्या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून हीच खरी संधी आहे उद्धव साहेबांना गादीवरून खाली खेचण्याची, आणि खाली गादीवरून खेचण्याचं काम यांनी केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जिवारी लागलेलं आहे, महाराष्ट्रातल्या आई बहिणीच्या जिवारी लागलेलं आहे. आणि आज हे लोक सांगतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून त्यावेळेला आपण त्या ठिकाणी मतं मिळवली. माझा थोडक्यामध्ये एकच प्रश्न आहे, यांनाही प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीला पण प्रश्न आहे, आणि संपूर्ण देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला माझा प्रश्न आहे की आठवा 2014 सालाच्या पूर्वी मोदी साहेबांचा फोटो हा कुणी लावला होता, कुठं लावला होता? अरे 2014 साली ते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते म्हणून फोटो लागला. पण 1989 सालापासून युतीमध्ये आणि 1966 सालापासून तो आज तागायत शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि शिवसेना प्रमुखांचाच फोटो लावण्याचं काम तुम्ही केलं. आज सुद्धा त्या भाजपच्या आणि त्या गब्बरांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, पण शिवसेनेच्या आमच्या सारख्याच्या एकाही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्याच फोटोमुळं तुम्ही सर्वजण या ठिकाणी आज दिवस तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि म्हणून अनेक गोष्टींबद्दल आज गटप्रमुखांची जबाबदारी वाढलेली आहे. उद्या येणाऱ्या उद्या पण सत्ता येणारच आहे, पण या सत्तेचे केवळ साक्षीदार होऊ नका, या सत्तेचे केवळ मानकरी होऊ नका, तर या सत्तेचे आपापलं योगदान देऊन सर्वांनी भागीदार व्हा एवढंच आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिवसेना नेते भास्कर जाधवजी. यानंतर मी आमंत्रित करतो शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं, या मेळाव्याला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचं संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला आणि हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सो मीनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आणि आज या गटप्रमुखांच्या मेळाव्यास उपस्थित व्यासपीठावरील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सुभाष देसाई साहेब, सन्माननीय डाके साहेब, सन्माननीय गीते साहेब, सन्माननीय रावते साहेब, सन्माननीय कीर्तिकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच सचिवांपासून आमदारांपर्यंतची सर्व मान्यवर मंडळी उपस्थित वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणी ज्यांच्या निष्ठा आणि जे आदरणीय पक्षप्रमुखांच्या सोबत आहेत असे निष्ठावंत गटप्रमुख बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी जाणीवपूर्वक निष्ठावान असा शब्द वापरला कारण सध्या काही निसटलेले लोक सांगतात की आम्हीच निष्ठावान. आत्ताच भास्करराव जाधवांनी जोरदार मार्गदर्शन केलं, गटप्रमुखांच्या मेळाव्याला आपण उपस्थित आहोत आणि हा गटप्रमुखांचा मेळावा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका वेगळ्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे. ती वेगळी पार्श्वभूमी राजकीय आहे, सामाजिक आहे, आपण सगळेजण जाणतात. आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक जण काय काय आपली मतं प्रगट करतायत, त्यातला आमच्या कोकणातला एक बटूक आहे. कोकणातला बटूक तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं की शिवसेना संपली. ते असे कितीतरी वेळा म्हणत आलेले आहेत, शिवसेना संपली, शिवसेना संपली, शिवसेना संपली. त्या बटुकाला सांगा हे या गोरेगावच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात आणि पाय आज शिवसेनेची ताकद काय आहे ती पाहण्यासाठी तरी इथं ये, म्हणजे तुला कळेल की जिवंत शिवसेना कशी उभी आहे ती. एकच मला वाटतं आपण सगळेजण बसवा,
पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा आहे तो पाहिला तर 2.5 वर्षानंतर आदरणीय उद्धवजी साहेब आणि आपल्यामध्ये संवाद होणार आहे. याच व्यासपीठावर जर ते एकदा बोललेले आठवतंय मला, होय आमची 25 वर्ष सडली, त्या आमच्या मित्रांनी आमचे कसे घात केले थोडक्यात सांगणं आवश्यक आहे. कारण गटप्रमुख हा खरा आमचा दुवा आहे, तोच खऱ्या अर्थानं पंतप्रधानांपर्यंत जातो. आणि आजही तुम्हाला कृतज्ञतेने सांगतो की मुंबई महानगरपालिकेवर भगवा पडकतो ना, तेव्हा सातत्यानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटतं, होय माझा गटप्रमुख आहे म्हणजे मी भगवा पडकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं त्यांना विश्वास तुमच्याबद्दलचा आहे. हा विश्वास कशातनं येतो? तो विश्वास आज सुद्धा जे गद्दार गेलेत ना ते पाहिल्यानंतर तुम्ही अधिक पेटून उठलेले आहात. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, या भावनेनं आपण इथं एकत्र आलेलो आहोत. काय घडलं गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण पाहतो बरं, अनुभवतो. 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली, युतीत आम्ही जिंकलो, आम्ही सगळे खासदार आम्ही जिंकलो, मी युतीचाच उमेदवार. आणि ती संपल्याबरोबर 2014 ला युती तुटली. कडसे तेव्हा तिकडे होते, त्यांनी येऊन सांगितलं युती तुटली. आणि त्यापूर्वी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्यांना एकत्र केलं होतं. ते रामदास आठवले साहेब आपल्यासोबत होते, जानकर आले होते, हे सगळे सोडून गेले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नव्हते. आणि बरोबर आपल्या मित्रांनी डाव साधला होता. आता खिंडीत पकडू कोण उद्धवजी ठाकरे साहेब? संयमी नेता आहे, मवाळ नेता आहे, आताच खिंडीत पकडता येईल. आणि मग आपल्याला खिंडीत पकडला एकटे उद्धवजी, जागांच्या वाटपात जागा दिल्या नाहीत, सन्मान केला नाही, उद्धवजी उभे राहिले. आणि गटप्रमुख बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला अभिमान वाटतो सांगायला, एकटे उद्धवजी आणि समोर सगळे. खरंतर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली होती, अजिबात शिल्लक नव्हती. मग कोणाच्यासाठी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले विधानसभेच्या निवडणुकीत? आपला इतिहास काय सांगतो? आजवर विधानसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आलेत, 2-4 सभा घेऊन गेले. पण ही पहिली वेळ होती की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 27 सभा घेतल्या. सगळं मंत्रिमंडळ, अनेक राज्यांचे मंत्री इथे होते. एकटे उद्धवजी लढले आणि तुमच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेनेचे 63 आमदार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आले. हा इतिहास आहे, तो जाणीवपूर्वक सांगतोय मी, कारण हा गटप्रमुखांचा मेळावा आहे, विसरता येणार नाही. मग विरोधी पक्षात बसलो, ते आमचे दाढीवाले अनाथ असूनही नाथ मी अनाथ आहे, त्याचा ते त्या अनाथानं केलं होतं विरोधी पक्ष नेता. विरोधी पक्ष नेता केलं, पण विरोधी पक्ष नेता केला सारखा जीव घुटमळत होता. कधी एकदा सत्तेत जातो, कधी एकदा सत्तेत जातो, गेले सत्तेत, झाले मंत्री. पुन्हा 2014 ते 2018 च्या काळामध्ये एक आठवण जाणीवपूर्वक सांगतो. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख सातत्यानं सांगत होते की बाबा रे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, मुक्त करा त्याला. नाही ऐकलं देवेंद्रजींनी. 2018 च्या शेवटी शेवटी ते केलं, 1.5 लाखापर्यंत अनेक अनंत अडचणी निर्माण करून ठेवल्या. आणि त्या अडचणी निर्माण केल्या, शेतकऱ्यांना कर्ज काही मिळालं नाही, माफ नाही झालं. आणि मग 2019 ला पुन्हा जेव्हा कळलं की लोकसभेत सत्ता येणार नाही, तेव्हा अमित शहा मातोश्रीवर आले, हे जाणीवपूर्वक सांगतोय. मातोश्रीवर आले, मातोश्रीवर भेटले आणि पुन्हा एकदा आता युती करायला पाहिजे. आमचा स्वभावच वेगळा, आम्ही शिवसेना शब्दाला जागणारे, शब्दावर विश्वास ठेवणारे. आदरणीय अमित शहा भेटल्यानंतर युती झाली. आणि तेव्हा उद्धवजींनी सांगितलं की विधानसभेच्या संदर्भात सुद्धा आपण एकत्र आलं पाहिजे, तरच मी लोकसभेच्या युतीबद्दल बोलेन. अमित शहा मातोश्रीवरून खाली उतरले आणि उद्धवजींनी तिथं जमलेल्या शिवसैनिकांबरोबर सांगितलं, शिवसैनिकांच्या समोर सांगितलं की युती झाली आहे. पण का झाली?
तर विधानसभेतल्या जागांचं वाटप 144-144 होईल, सत्तापदांचं वाटप सुद्धा 50% होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री करायचं माझं स्वप्न आहे. जे मी आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांना मी जो शब्द दिला आहे तो पूरा करण्यासाठी अमित शाह मी कबुली दिलेली आहे. 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील हे उद्धवजींनी मातोश्रीच्या बंगल्यासमोर सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस, स्वतः अमित शाह, देवेंद्र दानवे, स्वतः उद्धवजी सगळे होते. त्यांच्या समोर हे सगळं कबूल केलं गेलं. पण प्रत्यक्षात जेव्हा वाटप करायची वेळ आली तेव्हा 164 ऐवजी 144 ऐवजी आमच्या जागा कमी कमी करत आम्हाला 124 आणलं. त्यांनी 164 घेतला. इथूनच घातपाताला सुरुवात झाली. एवढ्यासाठी सांगितलं की तेच अमित शहा आता सांगतायत मी असं कधी बोललो नाही. मी काल परवाकडे अमित शहाला पुन्हा प्रश्न विचारला, अमित शहाजी तुम्ही इथं जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा तुम्ही हरियाणाला का गेलात, तुम्ही का नाही धावत आलात महाराष्ट्रामध्ये, का नाही सांगितलं उद्धवजींना की मी असं बोललो नाही, माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता. नाही बोललात तुम्ही, तुम्ही 6 महिन्यानंतर कोकणात गेल्यावर बोललात की असं नाही बोललो म्हणून. मी गजनी आहे का तुम्ही? 6 महिन्यांनी आठवलं तुम्हाला, 6 महिन्यांनी आठवलं तुम्हाला. आणि म्हणून बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता जे मगाशी उल्लेख केला भास्कर जाधवांनी, मुंबईमध्ये सगळ्या बसस्टॉपवर लावलं गेलं की आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणावरचं बिघ्न टळलं, असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करता. बांधवांनो भगिनींनो विसरू नका, 2.5 वर्ष उद्धवजी होते तेव्हा करोना होता बरं. त्या करोनाच्या काळात उद्धवजींनी काम केलं. साऱ्या युपीमध्ये गंगेत प्रेतं वाहत होती, प्रेतं गुजरातमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये पडत होती, तेव्हा महाराष्ट्रात मात्र ऑक्सिजनशिवाय कोणी मेला असं झालं नाही. महाराष्ट्रात कोणी प्राण वाचवलं तर ते आमच्या उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकांचे प्राण वाचवले. विसरायला लावता काय लोकांना तुम्ही? बरं सणांवर आमच्या बंदी होती का? मग मुस्लिमांचे सण नव्हते का? ख्रिश्चनांचे सण नव्हते का? जैनांचे सण नव्हते का? अरे तुमच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलं 4 तासात बंद. विचार केला कधी? टाळ्या वाजवा, दिवे लावा, थाळ्या वाजवा, अरे वा अरे वा. आणि मग एवढं सगळं सांगून सुद्धा तुम्ही लॉकडाऊन केला विसरून जाता, हे जाणीवपूर्वक चाललं हे गटप्रमुखांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला आपलं सरकार असताना हे दाढीवाले होते ना रे, मला आजही आठवतं, देसाई साहेब तुम्ही आम्हाला डोंबिवलीला पाठवलं होतं प्रचाराला, डोंबिवली कल्याणच्या त्या सभेमध्ये हे दाढीवाले बोलले, साहेब आम्हाला काम करता येत नाही, आमच्या लोकांवर अन्याय होतोय, भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसू इच्छित नाही, आपण यांच्यापासून दूर होऊया असं सांगत होते. आणि मग कालांतराने काय रे बाबा, देवेंद्रच्या मांडीवर बसलास गरीबाळा तू. आदरणीय उद्धवजी साहेब आलेले आहेत, आपण जोरदार स्वागत करूया. शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढव. अरे उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढव. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. प्रताप पुरंदर गोप्रामणपती बालक क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी सुभाष देसाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा गजाभाऊंना विनंती आहे.
आहे की त्यांनी माँ साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. हिमालय रूपी माननीय शिवसेना प्रमुखांची सावली, तमाम शिवसैनिकांची माय माऊली, महाराष्ट्र माता, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माँ साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, रश्मी वहिनी आपलंही स्वागत, आणि तेजस उद्धव ठाकरे आपलंही या मेळाव्यामध्ये मनापासून स्वागत करतो. ब्रेक के बाद मी 2 मिनिटात माझं भाषण संपवतोय, आणि म्हणून मला एकच प्रसंग सांगायचे की आम्ही मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणणारे देवेंद्रच्या मांडीवर जाऊन बसले. केव्हा बसले? जो उल्लेख भास्कररावांनी केला होता, आमचे उद्धवजी साहेब आजारी होते. बांधवांनो, भगिनींनो, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री आले गेले, त्यांची टर्म संपल्यावर बंगला सोडला, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की ज्या दिवशी आपलेच बांधव आपल्याला सोडून गेले असं कळताच पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला, आणि त्या क्षणी मी सांगितलं की मी आत्ताच्या आत्ता वर्षा बंगला सोडतोय. बांधवांनो, भगिनींनो, महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही, असं कधीच घडलं नाही की वर्षावरून अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण पहिल्यांदा घडलं उद्धवजींनी वर्षा बंगला सोडला आणि उभा महाराष्ट्र हळहळला, असे माझे नेते उद्धवजी ठाकरे साहेब. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकच भूमिका घ्यायची, मुंबईतल्या पडक्या चाळींचा विषय, पिपडीच्या चाळींचा विषय, त्यामध्ये राहणाऱ्या मराठी बांधवांना कुठलाही सहकार्य केंद्र सरकार करत नाही, आणि पुन्हा म्हणता मराठी बांधव चाललाय. तुम्ही एकच भूमिका घ्या, मैं हूं ना. कुठलाही आजार असू, कुठलेही प्रश्न असू द्या, गटप्रमुखांनी एवढंच म्हणायचं, मैं हूं ना, या तुमच्या सेवेसाठी मैं हूं ना. आणि म्हणून जाता आता एकच वाक्य सांगतो की 100 नंबर डायल करा, पोलीस सुद्धा संकटावर वेळेवर पोहोचत नाही. आग लागली असेल 101 नंबर डायल करा, अग्निशमन दल सुद्धा वेळेवर पोहोचत नाही. फक्त जय महाराष्ट्र म्हणा, आणि माझ्या शिवसैनिकाला हाक मारा, तो तुमच्या मदतीला धावून येण्याशिवाय राहणार नाही, अशी आपली शिवसेना आहे, ती मुंबईकरांना माहिती आहे. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत आपण सर्वांनी जोमाने एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचाच असा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद अरविंदजी. आणि यानंतर विभागाच्या वतीने माननीय आमदार सुनील प्रभू, ॲडव्होकेट अनिल परब, विलासजी पोतनीस आणि सुधाकर सुर्वे हे स्वागत करत आहेत. हिंदुरबाई सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब तू मागे म्हणू. हॅलो 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 बस बस. रश्मी वहिनींचं स्वागत करण्यात येत आहे विभागाच्या वतीने. आणि मी विनंती करतो, तेजसजी ठाकरे यांचाही सत्कार होतो आहे. आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी या गटप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करावं. आवाज कुणाचा?
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, युवा हृदय सम्राट, युवराज, माननीय युवा सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सन्माननीय पर्यावरण तथा राज्य शिक्षण मंत्री श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचा। मी मुंबईकर शिवशक्ती भीमशक्ती एक तुटीचे प्रणते महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोर गरिबांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा। अखंड हिंदुस्थानचं कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता मान्य शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज हे एवढं आहे, दसऱ्याला किती असेल, किती पटीत असेल, आणि दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार, शिवतीर्थावरतीच घेणार, व्यासपीठावरती आल्यानंतर मी एक दोन गोष्टी बघितल्या। एक तर पहिली, एक रिकामी खुर्ची पाहिली, संजय राऊत, एक खुलासा करून टाकतो, कारण नाहीतर उद्या चौकटायची की संजय राऊत मिंधे गटामध्ये गेले, नाही मिंधे सगळे तिकडे गेलेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय, आणि सोबत आहे, लढाईमध्ये सोबत आहे, तलवार हातात घेऊन आघाडीवरती आहे। आणि दुसरं, व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं, बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर, कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते। मला आश्चर्य वाटतं की एवढे वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेचं दूध पाजलं, मान मरातप दिला, आणि आता गटार उघडलेली यांची, जाऊ रे, त्यांच्याबद्दल मी काही बोलण्याची गरज नाही, तुम्ही सगळेजण त्याला उत्तर देत आहात। पण विशेष म्हणजे मुंबईवरती आता गिधाड फिरायला लागलेली आहेत, लचके तोडणारी औलाद गिधाडांची ही फिरायला लागलेली आहे, मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे, गिळायला देणार तुम्ही, लचका तोडायला देणार तुम्ही, आणि आजचं काही नवीन नाही आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते, मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शहा अमित शहा, देशाचे गृहमंत्री, आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा, त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं ही नुसती गवताची पाती नाही आहेत तर तलवारीची पाती आहेत। आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच,
तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, आज सांगतोय, ठणकावून सांगतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो. एक तरी मी गिधाड हा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला, कारण आज निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते, मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात. आणि मुंबई ही केवळ तुमच्यासाठी विकण्याची स्क्वेअर फुटातली जमीन असेल, पण माझ्यासाठी मातृभूमी, आमच्या सगळ्यांसाठी मातृभूमी आहे. आणि 105 वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली ही मुंबई आहे, ही आमची मातृभूमी आहे. तुमचं बरं आहे हो, रिअल इस्टेट म्हणून विकायला जमीन पाहिजे, ही नुसती जमीन नाही आहे, ही आमची मातृभूमी आहे. आणि येताना मी बघत होतो एअरपोर्टवरती, गेल्या मला वाटतं 1 मेला आपण केलं ना शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा, शिवजयंतीच्या वेळेला 1 मे. या बाजूने बघताना आपण बघतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीकडे गडकिल्ल्यांची ती भिंत आहे, पण पलीकडून येताना किती जणांनी तुम्ही बघितलं असेल कल्पना नाही, पण आपण मुंबा देवीचा एक मोठा चेहरा लावलेला आहे. मुंबा देवी, मुंबा आई, ही आमची मुंबा आई आहे. आणि जो आमच्या आईवरती वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ठीक आहे, दुर्दैवाने आईला गिळणारी अवलाद सुद्धा आहे, आईला गिळायला निघालेली अवलाद काय माणसं आहेत का काय जनावर आहेत. ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुमचा मान मराठा सगळी पदं दिली, मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्यात किती अंतर किती आहे, सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं आहे ना ढोकळा खायला. का आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठसका ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का, आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला. जाऊ दे, मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण पुन्हा दसरा येतोच आहे, तेव्हा जे काय काढायची लागतं ती मी काढणारच आहे. पण मी आज मुंबईवरती बोलणार आहे, आज मुद्दामून मुंबईवरती बोलणार आहे. मुळामध्ये मुंबई तुम्हाला गिळताना तुमचा आणि मुंबईचा संबंध काय, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय. मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो, का बोललो माहिती आहे तुम्हाला, कारण त्यानं मला जाणीव करून द्यायचे कमळाबाईला की ही शिवसेनामुळे बाळासाहेबांची नाही आहे. कमळाबाई शब्द माझा नाही, कमळाबाई शब्द हा बाळासाहेबांनी दिलेला आहे. आणि ही तीच शिवसेना आहे, बघा गच्च भरलेली आहे इकडे. हे बघितल्यानंतर पुन्हा मुंबईवरती हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका, तसं धाडस करू नका. पण अगदी वंशवादावरनं आमच्यावरती टीका होते, घराण्यावरती टीका होते, घरावरती टीका होते, कुटुंबियांवरती टीका होते. वंशवाद, वंशवाद, कसला वंशवाद. मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा. ज्या मुंबईवरती तुमची वाकडी नजर पडलेली आहे, तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती, त्या लढाईमध्ये जनसंघ तर नव्हताच. हा होता, तो कसा होता. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती, माझे आजोबा त्यातले एक अग्रणी शिलेदार होते, शेलार मामा म्हणायचे, म्हणजे हे आत्ताचे शेलार मामा नाही, तेव्हाचे शेलार मामा. पहिले जे 5 अग्रणी नेते होते त्याच्यामध्ये माझे आजोबा होते. आणि संपूर्ण रण पेटलेलं होतं, मेलो तरी 72, पण मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं रण पेटलं असताना निवडणुका आल्या. आणि जनसंघ हा पहिला पक्ष होता की ज्याने ती समिती फोडली, आणि जागा वाटपाचं भांडण करून समिती फोडून मराठी माणसाची एकजूट फोडून तो बाहेर पडलेला, हे त्यांची अवलाद. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय, कारण हा इतिहास, ह्या घडामोडी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. जनसंघ त्यातून बाहेर पडलेला. आणि मग त्याच्यानंतर दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी मागे इथेच बोललो होतो, पुन्हा बोलतो, जे आज सगळ्यांना पटलं असेल की 25 वर्ष आमच्या राजकीय आयुष्यातली ही युतीमध्ये सडली, कुजली,
आज पुन्हा बोलतोय मी आणि तुम्हाला पटते की नाही पटतं मला सांगा। ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली, आपण महापौरपद आपलं म्हटल्यानंतर लगेच उपमहापौर यांचं काही विनाशायास, म्हणजे मेहनत तुम्ही घ्यायची, शिवसैनिकांनी घ्यायची आणि डोक्यावरती बसणार राष्ट्रीय पक्ष, महापौर शिवसेनेचा, उपमहापौर भाजपचा, स्टँडिंग आम्हाला ही तुम्हाला, ती तुम्हाला ही आम्हाला, काय कर्तृत्व काय होतं तुमचं? काही नाही, करता 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 वरती पोचलात काय आणि पोचल्यानंतर आम्हाला लाथा मारायला लागलात काय? वंशवाद, वंशवाद म्हणजे काय? माझा, मी म्हटलं ना मला अभिमान आहे, माझे आजोबा त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक अग्रणी नेते होते आणि माझे वडील आणि माझे काकासुद्धा त्यांच्या सोबतीला मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी लढत होते, ही आमची परंपरा आहे। आज मी तुमच्या समोर आहे, आदित्य आहे, आणि वंशवादावरून टीका जर करणारच असाल तर पहिला तुमचा वंश कोणता त्याच्यावरूनच वाद आहे, कारण एवढे उपरे घेतलेत, एवढे उपरे बाहेरचे नेते घेतलेले आहेत की ते घेतल्यानंतर आता तुमचा 52 कुळे का 152 कुळे हेच कळत नाही आहे। कशाला नको तिकडे बोलताय? माझं म्हणणं काय, मुद्द्याचं बोला, कामाचं बोला, बाष्पळ बडबड कशाला करताय? काल परवाकडे 70 वर्षानंतर आपल्या देशामध्ये चित्ता आणला, काय जाहिराती झाल्या होत्या, चित्त्याची डरकाळी, दार उघडल्यानंतर चित्ता करतो मी आहो, कारण चित्ता कधी डरकाळी नाही फोडत। पण चित्ता आणल्यानंतर एक माझी चूक काय झाली की पेनग्विन आपण आणले, अभिमानाने सांगतो आम्ही पेनग्विन आणले, पण मला नाटकं जमत नाही, खरं फोटोग्राफी माझा विषय, मी फोटोच नाही काढले अजून पेनग्विनचे, पण चित्ता सोडलात काय, चांगली गोष्ट आहे, मी त्याच्यावरती टीका नाही करत, हे प्रत्येकाने केलंच पाहिजे। काय करायचं माझ्या देशातल्या लोकांसाठी, मी नवीन काय करू शकतो आहे? इतर देशामध्ये आणि इतर सगळीकडे बाहेरून प्राणीसुद्धा आणतायत, पक्षीसुद्धा आणतायत, आणले आम्ही पेनग्विन। आणखीन सांगतो, जे सरकार असताना आपण निर्णय घेतले होते त्याला तर यांनी तर स्थगिती दिलेली आहे। वरळी आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्स्यालय हे झालंच पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याला संमती दिलेली आहे, पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिकडे जर काही इमारती उभ्या केल्या तर काय सांगणार त्याच्यामध्ये, कारण मुंबई केवळ जमीन आहे त्यांच्यासाठी। वरळी डेअरीच्या इकडे मत्स्यालय झालं पाहिजे, धारावीमध्ये जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलेलं आहे, धारावीमध्ये आर्थिक केंद्र झालं पाहिजे, तिथल्या लोकांना जागा देऊन, घरं देऊन आणखीन काही घरं बांधा, जी माझी योजना होती आणि आहे। जर मुंबई जर नाही आहेच, संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि आर्थिक केंद्र असलेल्या शहरातून तुम्ही आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवतात। धारावीमध्ये घरं मिळालीच पाहिजेत आणि तिकडे सुद्धा घरं मिळाल्यानंतर घरातली चूल पेटण्यासाठी एक देशातलं सर्वोत्तम आर्थिक केंद्र हे झालंच पाहिजे, हा शिवसेनेचा आग्रह आणि आम्ही ते करून दाखवणारच, नाहीतर नोकऱ्या चालल्यात। आज वेदांत गेला, वेदांत गेल्यानंतर त्याच्याबद्दल धादांत खोटं बोलतायत, लाज वाटली पाहिजे। कोणाची बाजू घेऊन तुम्ही कोणाशी भांडतात? आमच्यामुळे गेला का तुमच्यामुळे गेला? अरे पण गेला ना, का नाही आणत? चला आम्ही तुमच्या सोबत राहतो, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आम्ही एकत्र येतो आणि गेलेला वेदांत परत आणू, चला मी तुमच्या सोबत येतो। एक 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 येणारे उद्योग हे निघून जात आहेत आणि मिंदे गट नुसता शेळ्या शेपट्यासारखा शेपट्या घालून नुसतं होय महाराजा करत गप्प बसलेला आहे। आज सुद्धा दिल्लीत गेलेत, म्हणे दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ, मुजरे मारायला जातात दिल्लीमध्ये, किती वेळा झुकले असतील, पण महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीमध्ये ठणकवून का नाही सांगत की हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गेलाच कसा? सांगा ना, हिंमत असेल तर पंतप्रधानांना सांगा। आणि आज मी आणखीन एक बातमी ऐकली, त्या वेदांत म्हणजे सेमी कंडक्टर, त्या प्रकल्पाला केंद्र आणखीन सवलती देत आहे, म्हणजे तुमचं आधीच ठरलं होतं की महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर केंद्राकडनं भरघोस सवलती द्यायच्या, मग महाराष्ट्रात असताना किंवा महाराष्ट्रात येताना का सवलती दिल्या नाही? हा विषय नुसता वरवरचा किंवा महापालिका जिंकण्याचा नाहीये, का मुंबईकर शिवसेनेवरती का विश्वास टाकतात याच्यावरती कधी कोण विचार करणार आहे?
शिवसेना गेली 20-25 वर्ष, मुंबईकर आपलं आयुष्य हे शिवसेनेच्या हाती सोपवत आहेत, कारण शिवसेना म्हणजे एक विश्वास आहे, शिवसेना म्हणजे एक आधार आहे, आणि शिवसेना म्हटल्यानंतर विकास आहे. आजपर्यंत मला सांगा ना, जेवढ्या जेवढ्या वेळेला आपत्ती आल्या, मग त्या नैसर्गिक असो किंवा तो कसाबचा हल्ला असो, पहिले धावत कोण गेलेलं आहे? भाजपला गेलंय. प्रत्येक वेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो, प्रत्येक. म्हणजे मी मागे सुद्धा सांगितलेले, कराची तिकडे आले असतील तो विजय गुरव ना, तो लेप्टोस्पायरिस झालेला विजय गुरव असेल इकडे कराची. 25-26 जुलैला जो पाऊस झाला होता आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये हे सगळे शिवसैनिक त्याही वेळेला पुरामध्ये उतरले होते, आणि त्याच्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जे मेडिकल कॅम्प्स घेतले त्याच्यामुळे पुढे येणारं साथीचं संकट हे टळलं. हे टळलं हे शिवसैनिकांमुळे टळलेलं आहे. आणि मी हॉस्पिटलला भेट देत असताना एका हॉस्पिटलमध्ये मी बघितलं की एक तरुण पोरगा, त्याच्या तोंडावरती तो व्हेंटिलेटर होता, चेहरा दिसत नव्हता, आणि मला डॉक्टर बाजूला उभं राहून सांगत होते की उद्धवजी हा बस 1-2 दिवसाचा सोपती आहे म्हणे. मी त्यांना म्हटलं थांबा इकडे बोलू नका, बाहेर गेलो. म्हटलं काय झालं? ते बोलले ह्याला लेप्टो झालेलं आहे आणि केस एकदम वाईट झालेली आहे. मी गेलो त्याच्याजवळ, त्याला मी म्हटलं काय नाही, डॉक्टर म्हणतात तू 2 दिवसात बरा होशील, आणि मी घरी गेलो. मी तेव्हा अनिल परब होते, डॉक्टर होते, डॉक्टरना म्हटलं की डॉक्टर याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का, लीलावतीत न्यायचं का, हिंदुजात न्यायचं का? डॉक्टर बोलले साहेब आत्ता हलवण्यासारखी परिस्थिती नाही आहे, आपण 1-2 दिवसांत बघूया, पण दुर्दैवाने ही केस गेलेली आहे, काय करू काय शकतो. आणि मग त्याच्यानंतर 2 दिवसांनी अनिल परब आमचा फोन आला, मला म्हणाले साहेब चमत्कार झाला. म्हटलं काय झालं? नाही म्हणे तो जो सिरियस पोरगा होता तो वाचला म्हणे, आणि त्याला आता डॉक्टरने सांगले की आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर हा नक्की जगेल. आणि त्याच्यानंतर मी कामाला सुरुवात केली. एकदा शिवालयात बसलो असताना एक तरुण जोडपाणी 2 मुली ह्या समोर आल्या माझ्या, मला म्हणाले उद्धवजी मला ओळखलं का? म्हटलं नाही दादा मी तुला नाही ओळखलं. मग त्याने नाव सांगितलं आणि म्हणाले की तुम्ही मी सिरियस असताना भेटायला आला होता, डॉक्टर बोलले होते हा गेल्याच जमा आहे, तुम्ही म्हणाला हा नक्की वाचणार, तोच मी विजय गुरव आज तुमच्या भेटीला आलेलो आहे. त्याच्यानंतर तो एक वळुंज वांद्रम वळुंज, काही वर्षांपूर्वी तिकडे मी त्याच्या घरी गेलो होतो, समुद्राच्या इकडे वांद्राच्या म्हणजे लँडसेंड वगैरे त्याच्या पलीकडे. काय झालं? तो ऑफिसमधनं घरी येत होता का ऑफिसमध्ये चालला होता, समुद्राला उधाण आलं होतं आणि त्यांनी बघितलं की 2-3 मुली त्याच्यात बुडत आहेत. विचार नाही केला की हिंदू आहे का मुसलमान आहे, मराठी का अमराठी आहे, उडी टाकली, 2 जणींना वाचवलं, तिसरीला वाचवताना तिनेच त्याला जे घट्ट पकडलं त्या लाटेमध्ये दोघंही गेले, दोघांचाही मृत्यू झाला. त्याच्या घरी गेल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती, तरुण तो तरुण होता म्हटल्यानंतर पत्नी तरुण आणि मुली लहान, कोण आधार देणार? शिवसेनेने त्या बहिणीला नोकरी दिली आणि कुटुंबाला एक आधार दिला. या नैसर्गिक आपत्तीतल्या गोष्टी आहेत, आणि मुद्दा म्हणून मी इकडे एक पत्र घेऊन आलेलं आहे. हे पत्र NSG कमांडोज त्याच्याखाली सही आहे, गौतम गुहा लेफ्टनंट कर्नल स्क्वाडन कमांडर. हे पत्र दिलेलं आपल्या शिवसैनिकाला विजय सुर्वे, त्यांचं नाव विजय सुर्वे आले असतील इकडे. हे कधीचं पत्र आहे? कसाबनी ज्या वेळेला हल्ला केला होता संपूर्ण मुंबईने देश ठरारला होता, काय आज चाललंय कोणाला कळत नव्हतं. ब्लॅक कॅट कमांडो झालेले, NSG कमांडो झालेले, आणि ते नरीमन भवन बरोबर ना ओबेरॉयच्या पलीकडचं, तिथेही धुमश्चक्री चालू असताना या आपल्या तिथल्या शाखेच्या शिवसैनिकांनी जे कमांडोज लढत होते अतिरेक्यांशी त्यांना बाहेर राहून चहा पाणी नाश्ता जेवण जे जे काय त्यांच्यासाठी शिवसैनिक म्हणून करता येणं शक्य होतं ते केलं. आणि एवढंच नाही आहे, ते मदत करत असताना हरीश गोयल नावाचा एक शिवसैनिक अतिरेक्याच्या गोळीला बळीसुद्धा पडला.
चार शिवसैनिक गोळीबारामध्ये जखमी झाले पण मागे हटले नाही. नुसतं त्यावेळेला तिकडे ओबेरायच्या समोर येऊन भाईयोर बहिणो करून गेलेले नव्हते शिवसैनिक. अतिरेक्यांबरोबर ते आपल्या या एनएजीच्या सैनिकांसोबत लढत होते. हे ह्याला म्हणतात सैनिक. आहोत आम्ही नागरिक आहोत, पण जेव्हा माझा सैनिक अतिरेक्याशी लढत असतो तेव्हा जीवाची बाजी लावून तो लढताना जर जीवाची बाजी मी नाही लावली तर नुसतं भारत माता की जय बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. अनेक जण कोविडमध्ये मृत्युमुखी पडले. हेच ते ठिकाण आहे इकडे कोविड केअर सेंटर आपण उभं केलं होतं. हेच ठिकाण आहे अनेकांचे प्राण आपण इकडे वाचवले होते. मला सांगा एकतरी भाजपवाला अशा कोणत्या तरी आपत्तीमध्ये जावा असं माझं मत नाही, पण पुढे तरी जातो का? मुंबई तुम्हाला कळली तरी आहे का काय जिंकायचं म्हणजे? नेमकं काय जिंकायचं आहे? जिंकायचं म्हणजे नुसती महापालिका नाही, जिंकण्यासाठी पहिलं मुंबईकरांची मनं जिंका जी शिवसेनेने जिंकलेली आहे. का शिवसैनिक आणि मुंबईकर ह्यांचं नातं घट्ट का आहे? मग ते रक्तदान असेल, शाळेतली ॲडमिशन असेल, हॉस्पिटलची ॲडमिशन असेल, नोकरीचा विषय असेल, आमच्या शाखा ह्या उघड्या असतात आणि त्या शाखेमध्ये दिवस रात्र मेहनत करणारे माझे जीवाला जीव देणारे सैनिक इकडे बसलेले आहेत. ह्या माता भगिनी बसल्यात आणि हे सैनिक आहेत, हे माझे गटप्रमुख आहेत, हे माझं वैभव आहे. माझं आव्हान आहे कोणीही या देशामध्ये मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर सुद्धा एवढी शिवसैनिक म्हणून त्याची गर्दी कार्यकर्त्यांची गर्दी करून दाखवली. आज माझ्या हातामध्ये काय आहे? अधिकार म्हणून काहीच नाही आहे, पण दुसरं माझ्या हातामध्ये काय आहे? तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेली एक शक्ती आहे, ती शक्ती घेऊन मी पुढे चाललेलो आहे, लढायला चाललेलो आहे. यांना काय वाटतं म्हणे यांना बदल करायचा आहे? आता बदल कसला? बदल बदल करायचा आहे. आमचं ठरलंय. काय ठरलंय? मुंबई पिळायची, मुंबई विकायची, मुंबई गुलाम करायची आणि दिल्लीश्वरांच्या चरणी वाहून टाकायची. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी आहे, झोपणार नाही, वाकणार नाही आणि आव्हानाला तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आज जी आम्ही कामं केलेली आहेत, किशोरीताईंनी आढावा घेतला असेल, ही सगळी इकडे बॅकग्राऊंड ठेवलेली आहे. जे बोलतो ते करतो आणि ते केले की नाही हे तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायचंय. जी गेली महापालिका लढवत असताना आपण वचननामा दिला होता 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला की नाही केला? आधी महापालिकेत असताना आपण केला, पण मुख्यमंत्री मी असताना त्याच्यामधले बाकी सगळे कर हे माफ करून टाकले होते. 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द आहे. दिल्लीमध्ये चांगल्या शाळा होत आहेत, संपूर्ण देशभर झाल्या पाहिजेत, पण विशेषतः मुंबई महापालिकेच्या शाळा ह्या आधी कशा होत्या? आधी तुच्छतेने पाहिलं जायचं. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलंय म्हणजे याच्यात काय अर्थ नाही, ह्या शिकल्याच नाही आहे जवळपास. पण आज अभिमानाने सांगेन की त्याच मुंबई महापालिकेच्या शाळांच्या बाहेर आपल्या पाल्याला ॲडमिशन मिळावी म्हणून रांग असते, हे शिवसेनेचं काम आहे. अरविंद केजरीवालांचं सुद्धा मी कौतुक करतो. माझं कोणाच्याबद्दल माझा द्वेष नाही आहे, फक्त आपली पंचायत काय होते की आपण जे करतो त्याची जाहिरात नाही करत. व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना शिवसेनेने 15 वर्षापूर्वी मुंबईत सुरू केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमिताभ बच्चन आले होते, त्याच्या आधी राघुनाथ मशेलकर आले, माधुरी दीक्षित पण होत्या. पण ही संकल्पना पहिली मुंबईमध्ये सुरू केली की एका वर्गातून म्हणजे एका स्टुडिओमधून तमाम त्या शाळेतल्या मुलांना 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना हे चांगल्यात चांगला शिक्षक असेल तो शिकवणार आणि ते बोलू शकतात दोन्ही बाजूनी, हे शिवसेनेने केलं. आत्तासुद्धा डबल डेकर बसेस ज्या बंद झाल्या होत्या त्या इलेक्ट्रॉनिक बसेस म्हणजे इलेक्ट्रिक बसेस म्हणजे पर्यावरण शुद्ध, पर्यावरण प्रदूषणमुक्त या बसेस आपण आणल्या. कितीतरी गोष्टी केल्या आपण. आणि माझं तर आव्हान आहे, पुन्हा एकदा आव्हान देतो की संपूर्ण देशात जेवढं आरोग्यविषयक ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो हे महाराष्ट्राने वाढवलं, इतर देशात कोणी आणि आपल्या देशात कोणी वाढवून दाखवलं हे माझं आव्हान आहे. चीनने 15 दिवसात एक कोविड केअर सेंटर उभं केलं,
आपण सुद्धा 15-17 दिवसामध्ये वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिलं कोविड केअर सेंटर उभं केलं, फील्ड हॉस्पिटल, त्याच्यानंतर इकडे उभं केलं. अनेक असे म्हणजे ती साथ येण्याच्या आधी संपूर्ण राज्यामध्ये आपल्या साधारणतः 7,500 ते 8,000 रुग्णशय्या होत्या. त्या पहिल्या लाटेत आपण 3.5 लाखाच्या वरती नेल्या. आणि आता केंद्र सरकारचा जो अहवाल आलेला केंद्रीय समितीचा की दुसऱ्या बळीतील करोना लाटेतील बळींना केंद्राची अनास्था ही जबाबदार आहे. मग इकडे जे कमलाबाई बोंबलते की शिवसेनेने भ्रष्टाचार केला, काय करोनामध्ये प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर आम्ही तो पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जी काही जाहिराती लागलेल्या आहेत, पूर्ण गणपती गेले, नवरात्रीचे दिवस आले, पितृपक्ष, मी मागे बोललो आहे पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे, तरी होर्डिंग आहेत आपले सरकार आले हिंदू सणांवरचे विघ्न टळले. हा काय प्रकार आहे? तुम्ही शपथ घेताना घटनेवरती हात ठेवून घेताना शपथ, आणि तुमचं सरकार येण्याच्या आधी पंढरीची वारी ही कोणत्या सरकारने परवानगी दिली होती? पंढरीच्या वारीला कोणी परवानगी दिली होती? तोपर्यंत जवळपास सगळं आपण उघडं करून टाकलं होतं. पण जेव्हा तुम्ही ठणाणा करत होता की सर्व मंदिरं उघडा, मशिदी उघडा, ते तुमचे कोश्यारी, मला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असे काही ईश्वरी संकेत मिळतात का, सगळे प्रार्थनास्थळ उघडून टाका. पण त्यावेळेला आपण प्रार्थनास्थळं नव्हती उघडली, हॉस्पिटल्स उघडत होतो, एक एक करत आरोग्य सुविधा वाढवत होतो ज्याची गरज होती. आणि मी स्वतः तेव्हा बोललो होतो, आज सुद्धा माझं तेच मत आहे की सगळ्या धर्माची प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे? तर देव आपल्यामध्ये डॉक्टरांच्या रूपाने होता, तेव्हा आपली सेवा करत आपले प्राण वाचत होता, त्याची मदत आम्ही करत होतो. मग मी मुंबईकरांना विचारतो, तुम्ही मुंबईकरांचे प्रतिनिधी आहात, जा विचारा घरोघरी जाऊ. हे जेव्हा मंदिरं उघडा म्हणून बोंबलत होते तेव्हा मी आरोग्य केंद्र उघडत होतो, लसीकरण केंद्र वाढवत होतो, टेस्ट सेंटर्स वाढवत होतो. हे मी केलं लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केलं, हे मी पाप केलं असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. होय मी केलं, पण ते जर नसतं केलं तर तुमचं सरकार आज जे वळवळते ते वळवळलं असतं. त्यावेळेला अनेकदा दिल्लीवरनं सुद्धा दबाव येत होते की हे अमुक करा तमुक करा, नाही केलं आपण, अजिबात नाही, कारण मला माझ्या जनतेचे प्राण प्रिय होते. आणि त्यावेळेला कडूपणा घेऊन सुद्धा तो कडूपणा मी स्वीकारला, पण जे तुमच्या हिताचं होतं तेच मी तेव्हा निर्णय घेतले. आणि त्याप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं, इतर ठिकाणी जे घडलं ते वाईट घडलं इतर ठिकाणी, असं घडायला नाही पाहिजे होतं, पण तसं महाराष्ट्रामध्ये आपण घडू दिलं नाही. मी नक्कीच त्याच्याबद्दल आपल्या तुम्हाला सगळ्यांना आणि प्रशासनाला धन्यवाद देईन. सुप्रीम कोर्टाने आपलं कौतुक केलेलं आहे, न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेलं आहे, मुंबई मॉडेल. मुंबई सांभाळणं हे फार कठीण होतं, धारावीसारखी वस्ती, तिकडे कोविड घुसल्यानंतर काय घडू शकतं याची कल्पनासुद्धा करता येत नाही, अशा परिस्थितीत आपण मुंबई सांभाळलेली आहे. त्याचं कौतुक या कमळाबाईला नाही पण परदेशातल्या लोकांना आहे. पण यांचं काय झालेलं आहे सध्या? यांचं काय झालेलं आहे की दुसऱ्यांनी कोणी चांगलं काम केलं का भ्रष्टाचार म्हणून बोंबा मारायच्या. म्हणजे मी मागे बोललो होतं ते खरंच आहे की सकाळी उठल्यानंतर दात घासायला गेले आणि स्वतःचं तोंड बघितलं तरी बोलतील भ्रष्टाचार झाला. मग कशामध्ये ते माहिती नाही पण बोलायचं. मग आरशात भ्रष्टाचारमध्ये काय, ह्यांच्यामध्ये भ्रष्टाचार ते नाही माहिती, पण भ्रष्टाचार झाला बोंबलून टाकायचं, लोकांना बदनाम करून टाकायचं, भ्रष्टाचार आम्ही संपवणार. तोंड बघूनही आधी पहिलं आरशामध्ये ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना आता क्लीन चीट करत सुटलेल्या आहात. ही अशी सगळी बरबटलेली लोकं, तुम्ही आरोप केलेली बरबटलेली लोकं बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराशी लढाई करणार? अहो आजूबाजूले जे तुमच्या बसले त्यांना तुम्हीच सर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे. लगेच कोणाला तरी क्लीन चीट देऊन टाकायची. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी
ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.5 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या, त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला? हीच बहीण मिळाली? भ्रष्टाचारावरती आरोप केल्यानंतर एक तर तुम्ही तिला निदान खरं खोटं काहीतरी बघून घ्या. जे मी विधानसभेत बोललो होतो तेच पुन्हा बोलतोय. भाजपने काय माणसं धुवायची लॉन्ड्री काढलेली आहे काय? मनी लॉन्ड्रिंग हा एक विषय असतो, तुमच्याकडे काय ह्युमन लॉन्ड्री? आरोप करायचे, आलं की धुवून स्वच्छ झालं, गोरा पान झाला एकदम. काय असं क्रीम वगैरे आहे की काय तुमच्याकडे, ब्युटी क्रीम? पण हे आता तुमचे सगळे धंदे आहेत, हे चाळे आहेत, हे लोकांसोबत दिसत आहेत. आहे आता उद्या परवाकडे सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल अपेक्षित आहे. हा निकाल केवळ तुमच्या माझ्या शिवसेनेच्या आयुष्याचा नाही आहे, भवितव्याचा नाही आहे, तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे. आणि मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे, कारण आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते असं म्हणतात. का? तर न्यायाचा तरजू हा सगळ्यांसाठी सारखा आहे, न्यायासमोर कोणी मोठं नाही आहे. आणि रामशास्त्री प्रभूणे यांची परंपरा महाराष्ट्राला आहे, समोर राघोबा दादा वगैरे असले तरीसुद्धा न्याय द्यायला कचरणारे असे न्यायमूर्ती तेव्हा नव्हते, तसेच न्यायमूर्ती आत्तासुद्धा आहेत हा मला विश्वास आहे. जे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्यातला एक महत्त्वाचा स्तंभ हा न्यायदेवता आहे. आणि कायद्यासमोर सगळे सारखे आहेत, आम्हाला कळू द्या नेमकं आमचं बरोबर आहे, नाहीतर लोकशाही म्हणायची तरी कशाला? मग मतं कशाला मागताय? निवडणुका कशाला घ्यायत आहे? वाटा खोके आणि करा सरकार, लिलाव करा की आम्ही एवढे खोके देऊ, आम्ही एवढे खोके देऊ. आणि बनवारा सरकार कशाला लोकांना त्रास देत आहे? उन्हातानामध्ये माता भगिनींना रांगेत उभं करून मतदान करायला लावतायत. आणि मतदान झाल्यानंतर तुमची जी काही मस्ती चालते पैशाची, पहिलं भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना तोंड आहे का तुम्हाला? कारण या सरकारची जी काही ख्याती झालेली आहे खोके सरकार, ही खोके सरकार त्या खोक्यातनं पहिलं बाहेर या आणि मग भ्रष्टाचाराशी लढा, मग भ्रष्टाचाराशी लढा. पण काही कामाचं बोलायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं नाही. आज सुद्धा मी बातम्या थोड्याशा घेऊन आलो, हे ठाणे पालघर जिल्ह्यातील वेठबिगारीचा फास जिल्ह्यालाही 500 ते 1000 रुपयांना वेठबिगार म्हणून खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले. मुली विकल्या जात आहेत, मुलं विकल्या जात आहेत. आणि आमचे मुख्यमंत्री दिल्लीला फिरतं सरकार, फिरा, फिरण्याची सवयच झालेली आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली. म्हणजे माझ्यावरती जो आरोप केला जातो की हे घराबाहेर पडलेच नाही, कारण घराबाहेर पडू नका मीच सांगत होतो, पण तुम्ही फिरताय ना, मग तुम्ही फिरताना इतरांची घरं का उजाडतायत? का या मुली विकल्या जात आहेत? का शेतकरी आत्महत्या करतायत? शेतकऱ्यांसाठी घोषणा काय घोषणा करताय? जसा करोना हा एक रोग येऊन गेला, साथ येऊन गेली, तसंच आता म्हणतात जनावरातला करोना येतोय, लंपी. आणि तिकडे राजस्थानमध्ये वगैरे भाजप रस्त्यावरती उतरलाय. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी राहत नाही? महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे गोमाता म्हणता त्या गोमाता नाही आहेत? त्या महाराष्ट्रातल्या गाई गुरांना बैलांना हा लंपी रोग होणार नाही आहे? ज्या गाईला ज्या बैलाला आत्ताच गेल्या 8-15 दिवसापूर्वी बैल पोळा झाला, शेतकरी आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानतो, त्यांच्यासाठी तुम्ही काय करतायत? कुठे आरोग्यमंत्री आहेत, आणखीन कोण वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, आणखीन पशु वैद्यकीय कोण असतील, काय खातं नेमकं कोणाकडे, त्या खात्यात नेमकं काय आहे कोणालाच माहिती नाही, कसा कारभार चाललेला आहे? नुसतं शिवसेनेला बदनाम कर, शिवसेनेला खतम कर, सगळेजण एकत्र येत आहेत. मी 4 दिवसापूर्वी जेव्हा उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली तेव्हा म्हटलं मी याच संधीची वाट बघत होतो, या सगळे एकत्र मिळून अंगावर या, तुम्हाला दाखवतो आसमान काय असतं ते दाखवतो. या एकत्र या. पण तुमच्या लक्षात मी एक आणून देतो की तुमची ताकद किती ही तुम्हाला कळलेली नाहीये, पण आपल्या विरोधकांना कळलेली आहे. केंद्रीय एजन्सीज त्याचा उपयोग करतायत, आपल्यातले काही गद्दार त्यांनी घेतलेले आहेत, मुन्नाभाई सोबत घेतलेला आहे. सगळे एकत्र घेत आहेत का? तर उद्धव ठाकरेला संपवा, ठाकरे घराणा संपवा, ठाकरे कुटुंब संपवा. हे ठाकरे कुटुंब आहे, संपवा. हे माझं ठाकरे कुटुंब आहे.
यांच्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील पण माझ्या शिवसैनिकांची मनं मेलेली नाही आहेत. मनगट थिजलेली नाही आहेत, रक्त थिजलेलं नाही आहे. शिवसेना म्हणजे असं काही रस्त्यावर पडलेलं काही झुरळ किंवा ढेकूण नाही आहे. कोणी आला आणि चिरडून गेला. शिवसेनेच्या वाटेला यायचा प्रयत्न करू नका. केला आहे पण मी सगळ्यांना शांत राहायचं आवाहन एवढ्यासाठी केलेलं आहे. पण जर का संघर्ष झाला, रक्तपात झाला, तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. गद्दार आहेत ते आणि गद्दाराच्या अंगामध्ये रक्त हे गद्दारीचंच असतं. पण रक्तपात हा शिवसैनिकांमध्ये होईल. कमळाबाईचे कपडे साफ राहतील. मला तो त्यांचा डाव साधायचा नाही आहे. आणि रक्त कसं असतं, आपण कुत्रा सगळ्यात इमानी प्राणी समजतो, नव्हे तो असतोच. कुत्र्याचं रक्त हे जोपर्यंत कुत्र्याच्या अंगात असतं तोपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा एक निष्ठा असते. पण तेच रक्त जेव्हा गोचिड शोषून घेते तेव्हा गोचिडेला कधी आपण निष्ठावान नाही म्हणत. रक्त कुत्र्याचं असलं तरी कोणाच्या शरीरात आणि कोणत्या पद्धतीने गेलेलं आहे त्याच्यावरती रक्ताचा गुणधर्म ठरत असतो. आणि आजपर्यंत आपण जे मागे मी ऐकलं होतं एकदा तुकाराम महाराजांनी का ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे, जरा ते कोणी नीट ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी सांगावं. असं म्हटलं आहे की गायीच्या आचळाला लागलेली गोचिडसुद्धा दूध नाही तर ती रक्त पिते. तशा या गोचिडी होत्या, तशा या गोचिडी होत्या. गळून गेल्या बरं झालं, आणखीन रक्त शोषून 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 किती फुगल्या असत्या फुटल्या असत्या तरी यांची हाव सुटली नसती. आणि एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की ढीकभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर मर्द आणि निष्ठावान माझ्यासोबत असतील तर मला कशाची पर्वा नाही आहे. आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक, होय तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचार आपलं काय, मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. कारण मला आठवत आहे आशा भोसले आशाताईंचा एक इंटरव्ह्यू, एक मुलाखत मी पाहिलेली. आणि त्या मुलाखतीत थांब रे, मुलाखतीमध्ये आशाताईनं विचारलं होतं की त्यांचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे, काही नवीन नाही आहे. आशाताईंचं लताबाईंचं गाणं लोकप्रिय होणे काही नवीन गोष्ट नाही सांगत तुम्हाला. पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आशाताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमची गाणी लोकप्रिय होत आहेत, त्याचं रहस्य काय? आणि आशाताईने काय उत्तर दिलं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा. आशाताईने सांगितलं की मी आजपर्यंत किती गाणी गायली माझ्या लक्षात नाही, पण आजसुद्धा याही वयामध्ये जे गाणं माझ्यासमोर येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे, म्हणून मी मेहनत करते, म्हणून ते लोकांना आवडतं. तशीच ही आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे. असं समजा आज आमच्याकडे काही नाही आहे, महापालिका तर आत्ता बरखास्त झालेली आहे, नगरसेवक नाही आहेत, जे गेलेले आमदार ते आपले गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत, गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले आहेत, तिकडे आपल्याला भगवा लावायचं आहे, नव्याने भगवा लावायचं आहे, लागा कामाला. डबकं साचलं होतं ते मोकळं झालेलं आहे आणि खडाळटा झरा पुन्हा कामाला लागलेला आहे, तो झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा, जे मी म्हटलं शिवसेना म्हणजे विश्वास, हिंमत, विकास, मला प्रत्येक शाखा ही उघडी असलीच पाहिजे आणि त्या शाखेमध्ये आपले गटप्रमुख हे असलेच पाहिजे. आणि गटप्रमुखांनी शिवसेनेची कामं, ही जी कामं आपण पाठी दाखवतो ही नुसती एक झलक आहे. अनेक कामं आपण केलेली आहे त्याची सुद्धा एक पुस्तिका मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. कारण 2012 साली आपण नुसतं दोन शब्दावरती जिंकलो होतो, करून दाखवलं, करून दाखवलं, लोक चाट पडले, अरे हो हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे केलेलं आहे. 2017 साली सुद्धा आपण तेच केलं की हे तुम्हाला माहिती आहे का. आणि आत्ता सुद्धा माझं तेच म्हणणं आहे, जे बोलतो ते आम्ही करतो आणि ते करून दाखवलेलं आहे, हे करून दाखवलेलं आहे लोकांना सांगायचं आहे आणि काय करून दाखवणार आहोत हे लोकांना सांगायचं आहे. आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान येत आहेत म्हणे मुंबईमध्ये, म्हणजे यावेळेला लढाई कशी होणार आहे तुम्ही विचार घ्या. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत, केंद्रीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत,
गृहमंत्री तर आहेतच, आपले गद्दार आहेतच, मुन्नाबाई आहेत, आणखीन कोणी आहेत, सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो. आणि म्हणून तुम्हाला मी विचारतोय, जे वातावरण आहे हे वातावरण बघून तुम्ही घाबरलेला आहात का? नुसतं हम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ नाही, तर काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवर चालण्याची तुमच्या तयारी आणि हिंमत आहे का? आपल्याला जमीन दाखवण्याला आसमान दाखवण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे का? जरा दोन्ही हात वर करून सांगा आणि दृश्य दाखवा. या हाताशी लढाई करायची त्यांना. आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतो, अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा, आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत. तुम्ही हिंदूंमध्ये मराठी अमराठी असा भेदभाव करून बघा, आज अमराठी माणसं सुद्धा आमच्यासोबत आहेत. गुजराती आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, सगळे आहेत. कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत. 92-93 साली सुद्धा देशद्रोहांनी थैमान घातलं होतं. त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे, हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे. केवळ मतं मिळावीत म्हणून नाही, पण तरीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत, देशद्रोही आहेत असं म्हटलेलं नाही. आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांना सुद्धा कळत आहे. म्हणून ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. अमराठी आमच्यासोबत आहेत, गुजराती आमच्यासोबत आहेत, उत्तर भारतीय मराठी तर आहेच आहे. पण तुमची ती जी काय शहानीती आहे ह्याच्यावरती मी दसऱ्यावरती दसऱ्यामध्ये सुद्धा बोलणार आहे की तोडा फोडा आणि राज्य करा, यशस्वी होणार नाही. मराठी माणसांमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदूंमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदू मुसलमान भेदभाव होणं शक्य नाही. आणि म्हणून मी अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. आणि त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर. पण आजपासून तुम्ही सुद्धा जागते राहा. ज्या मध्ये मध्ये बातम्या येत आहेत की शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार, जा आत्ता निघून जा, दार उघडा आणि निघून जा. हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं. ज्या वेळेला एक गद्दार सुरतेकडे पळत होते तेव्हा 30-40 आमदार माझ्यासोबत सुद्धा वर्षावरती बसले होते. मी सुद्धा त्यांना डांबून ठेवू शकत असतो, पण विकली गेलेली माणसं ही माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो. ज्यांनी इमान विकलेलं आहे की बेईमान माणसं इमानदारीचा बुरखा घालून किती काळ माझ्यासोबत राहतील. मी त्यांना सांगितलं दारं उघडी आहेत, कारणं सांगू नका, जा निघून जा, गेट आउट. तेच मी आज सांगतोय, एक सुद्धा माणूस जर फुटायचा असता तर आजपर्यंत फुटला असता, फुटला असता. पण एवढी गच्च गर्दी करून इकडे का बसलेला आहे? कारण हे बुडबुडे हे जास्त काळ टिकत नाही. आजपर्यंत काही शिवसेना पहिल्यांदा फुटल्या अशातला भाग नाही. ज्यांनी फोडली ते संपले, मोठे झालेले केले, पण मोठे करणारे माझ्यासोबत राहिलेले आहेत. आणि म्हणून ही लढाई, या लढाईची वाट
घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही आहे. मी तर म्हणेन आपल्या आयुष्यात मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. बाळासाहेबांना अभिमान वाटला पाहिजे की अरे मी उभा केलेला शिवसैनिक हा मर्द आहे आणि बाहेरून कोणी किती जरी आले तरी त्यांना हरवल्याशिवाय तो राहत नाही हा विश्वास. आणि उद्याच्या मुंबईच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यातील जे शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत आपसे विनंती आहे की आप मंच पे आ जाइए. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, इस राज्य के राज्य प्रमुखों को विनंती है कि आप मंच पे आइए. हिंदुस्थानातील विविध राज्यातून आलेले फक्त राज्य प्रमुख यांना विनंती आहे. त्यांनी फक्त राज्य प्रमुख येतील. आता विनंती आहे फक्त राज्य प्रमुखांना. हिंदुस्थानातील विविध राज्यातून आलेले राज्य प्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वावरती निष्ठा ठेवून आज साहेबांना भेटण्यासाठी देशभरातून इथे आलेले आहेत. राष्ट्रगीताने या मेळाव्याची सांगता होणार आहे. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. सर्वप्रथम महिलांना जाण्यासाठी त्या ठिकाणी शिवसैनिकांनी दोन्ही गेटवरती जागा करून द्यायची आहे. नंतर पुरुषांनी बाहेर जायचं आहे. आणि ज्यांच्याकडे पार्किंग व्यवस्था आहे त्या सगळ्या शिवसैनिकांनी पोलिसांसहित बाहेर जाणाऱ्या आपल्या सगळ्या गटप्रमुख महिला पुरुष बांधवांना आणि भगिनींना मदत करायची आहे. सर्वप्रथम महिला या सभागृहाच्या बाहेर जातील शांततेने. नंतर पुरुषांनी बाहेर जायचं आहे. आणि पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फोन करून आपले स्वयंसेवक शिवसेनेचे आणि पोलीस जे आपल्याला मदत करतायत त्यांचं सहकार्य आपल्याला घ्यायचं आहे.